मलिकवाडे ते दूधगंगेला नवीन पाणी आल्याने मासेमारीसाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील तळ कोकणासह विविध भागात सुरू असलेल्या संततधार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे अनेक नद्यांच्या काठी मासेमारी करण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. दरवर्षी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना नदी काठी मासेमारी करण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करीत असतात. मलिकवाड येथील दूधगंगा नदी काठी दरवर्षी मोठ्या संख्येने युवक नागरिक आणि मच्छीमार नदी काठी बसूनच असतात. दरवर्षी या नदीकाठी विविध प्रकारची मोठमोठी मासे गळाला लागताना दिसतात. रविवार सकाळपासून नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. अनेक युवक माशाबरोबर सेल्फी काढण्यात मग्न असल्याचे पाहावयास मिळाले. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या देखील दूर झालेली आहे. पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. आता दूधगंगेला मलिकवाड असते ब्रिजवर, ब्रिज खाली पाणी आता पहिला दिवस वाहत असून पाण्याची पातळी भरपूर वाढत आहे. रोज या नदीला आपल्या भागाला पाणी कमी पडत असतानाही पाणी आज अचानक पाऊस पडल्याने पाणी भरपूर वाढले आहे. त्यातील प्रत्येकाला काळजी ब्रिजवरून घेण्यात येत आहे. तसेच मासेमारी भरपूर सदलगा, तत्वाड, मलिकवाड ह्या भागातून इथे आलेल्या आहेत मासेमारासाठी. मासेचा तर भरपूर व्यवहार चालू आहे. 2000, 1000 अशा पद्धतीने रेट चालू आहे. त्या माशाची किंमत भरपूर होत असून गिराकी भरपूर येत आहेत. त्याशिवाय मी या भागातून मलिकवाड सलगा या भागातून बोलत असून ICBNews मलिकवाड वरगाव. म्हणजे आमच्या नदीला तुम्हाला काय असं परमिशन फळा असते की फळा असे कर किती फळा देतात माशाला? वर्षाला 1000 रुपये. आता ह्याची एक सरासरी किती विक्री करता येईल? 200, 150, 200 असं वर्षाला तुम्ही इथे येता? वर्षाला येतो. नाही पाणी आहे नदीला केव्हा आलं? आज रात्री. पुढील पुढील काय आता त्या मासे गावल्यात? हां फळा भरता तुम्ही? फळा आम्ही कक्षमेला. तुम्ही फळा भरता? कक्षमेला फळा भरता. मलिकवाडच्या धरणावर तुम्ही काम करता? मलिकवाडच्या हद्दीतला. तुम्ही मलिकवाडचा रहिवासी?